राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने साफ कर दिया है कि वह अभी राजनीति से संन्यास नहीं लेंगे। कुछ दिन पहले गडकरी के एक बयान की चर्चा खूब हुई थी, मगर गडकरी ने आखिरकार सफाई दी। उन्होंने मीडिया प्रतिनिधियों को सलाह दी है कि मैंने कभी नहीं कहा सिर्फ सनसनी पैदा करने के लिए कुछ भी मत छापो। मैं ऐसा कभी नहीं बोलो, तुमच्याकडे तुम्ही तुमची जरा विश्वसनीयता वाढवली पाहिजे। एक माणूस कोणीतरी असा असतो तो चुकीचे खोटे न्यूज छापतो आपल्या वेबसाईटवर, बाकीचे लोक त्याचा आधार घेतात। मी असं म्हटलं की विकासाची कामं आपण केली पाहिजे, सामाजिक कामं केली पाहिजे, पर्यावरण शिक्षण सेवेत कामं केली पाहिजे, मग आपल्याला केवळ निवडणुकीकरता आपल्याला मतं मागण्याची गरज नाही। लोक आपल्याला आपल्या कामाने आपोआप मतं देतात, त्याच्याकरता मग आपल्याला मतं द्यायची लुणी लागायची गरज नाही। असे अशाच्यातलं मी माझ्या भावात ते मांडलं होतं। मी ना कुठे राजकारण निवृत्त होणार आहे आणि मी काही म्हटलं, पण दुर्भाग्य असं आहे की बऱ्याच वेळा न समजता आपण घाईघाईतून काहीतरी सनसनाटी छापलं पाहिजे। असे तुम्ही नाही आहात पत्रकार तुमच्यापैकी कोणी, पण इतर काही असे असतात आणि त्यामुळे त्याच्यातून काही वेळा गैरसमजही होतात आणि विश्वसनीयता कमी होते।